जय मल्हार न्यूज चैनल सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी चा नमस्कार। मागील गेल्या कित्येक दिवसांपासून काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री असलेले एडवोकेट पद्माकर वळवी हे भाजपात जाण्याच्या चर्चेला उधाण आले होते। अखेर 13 मार्च 2024 रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भाजपच्या प्रमुख मंत्री व नेत्यांच्या उपस्थितीत मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात त्यांचा काँग्रेसला सोडचिठ्ठी देत प्रवेश सोहळा संपन्न झाला। यावेळी काँग्रेस पक्षाचे माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री माजी आमदार एडव्होकेट पद्माकर वळवी यांनी पंतप्रधान मोदी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भारतीय जनता पक्षाचे कार्य आणि केंद्र व राज्यात होणारी विकास कामे तसेच नंदुरबार जिल्ह्यातील विकासाच्या दृष्टीने होत असलेल्या विकास कामांबाबत प्रविभावित होऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असल्याचे मत माजी मंत्री एडव्होकेट पद्माकर वळवी यांनी केले असून काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपवाशी झालेले माजी मंत्री एडव्होकेट पद्माकर वळवी यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले। मुंबई येथील भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात काँग्रेस पक्षाचे मागील 15 ते 20 वर्षापासून एकत्रित राहिलेले माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी आज अखेर काँग्रेस पक्षाला कायमस्वरूपीचा राम राम करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे। यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला असून याप्रसंगी नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहादा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ॲडव्होकेट पद्माकर वळवी यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे। यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री डॉक्टर गिरीश महाजन, राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय खंडगावित, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पद्माकर वळवी यांच्या पक्षप्रवेश प्रसंगी जल्लोषात सत्कार करीत स्वागत केले। याप्रसंगी राज्याचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस पक्षासाठी एक निष्ठेने काम केले। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा मी देखील प्रदेश उपाध्यक्ष होतो। यापूर्वी आमदार माजी मंत्री म्हणून मी नंदुरबार जिल्ह्यात विकासाची कामे केले, परंतु आता देशासह राज्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षात होत असलेले विकसनशील कार्य आणि नंदुरबार जिल्ह्याचा होणारा विकास या सर्व कामांनी प्रभावित होऊन आज भारतीय जनता पक्षात मी काँग्रेसला कायमचा रामराम करीत प्रवेश केला आहे। दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात 12 मार्च 2024 रोजी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे भारत जोडो न्यायात्रेच्या निमित्ताने आले होते, तर दुसरीकडे राज्याचे माजी मंत्री असलेले काँग्रेसचे पद्माकर वळवी हे काँग्रेसच्या भारत जोडो न्यायात्रेत पाठ फिरवून भारतीय जनता पक्षाच्या तंबूत दाखल झाले होते। राहुल गांधी नंदुरबारहून यात्रा करून गेले असता बुधवारी लागलीच काँग्रेसचे माजी मंत्री असलेले एडव्होकेट पद्माकर वळवी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। यामुळे राहुल गांधी येऊन देखील काँग्रेसचे पदाधिकारी भारतीय जनता पक्षात जात असतील तर मग नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसला हा मोठा हादरा देणारा प्रसंग ठरला आहे। तर भाजपला काँग्रेसचे माजी मंत्री असलेले व भाजपाशी झालेले एडव्होकेट पद्माकर वळवी यांच्यामुळे भाजपला मजबूत असे पाठबळ मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। मी नंदुरबार जिल्ह्यातला ट्रायबल लीडर आहे, राज्य लेवलला पण आदिवासींमध्ये मी काम केलेलं आहे, आमदार म्हणून काम केलेलं आहे, मंत्री म्हणून काम केलेलं आहे। खास करून जे भाजप सरकारची किंवा भाजप पक्षाची जी धोरणं आदिवासी भागामध्ये लागू होत आहेत, खरोखर त्याचा रिझल्ट दिसतोय। पण काँग्रेसने काही वर्षांमध्ये जे काम केलंय ते भाजप काही कमी कालावधीमध्ये, विशेषतः 10 वर्षांमध्ये जी केंद्र सरकारची योजना सुरू आहे, निश्चितपणे याच्यावर प्रभावित होऊन मी या ठिकाणी भाजप जॉईन केलं। ज्यावेळेस मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून संघटित कार्यकर्ता म्हणून काम करत होतो त्यावेळेस त्या प्रकारचं सामाजिक योगदान दिलेलं आहे। काँग्रेस पक्षामध्ये होतो, काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय सहभाग घेतला, तिथं योगदान दिलेलं आहे। त्याच्यामुळे आता भाजपमध्ये जे काम करणार आहे, पक्ष जी जबाबदारी ते निभावणार आहे, त्याच्यामध्ये नाराजी वगैरेचा विषय नाही। याच्यामध्ये खास करून दिवस वाया जात आहे, विकासाची जी काही आज गरज आहे किंवा
या माध्यमातून कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही नेतृत्व करा, भाजपकडून आपण काम करूया, सरकारची योजना किंवा सरकारचं जे काही धोरण आहे आपण पोहोचूया लोकांपर्यंत, हा एक त्याच्यामधलं मिशन आहे. इथून गेल्यानंतर आम्ही सर्व एक मेळावा घेणार आहोत प्रवेशाचा, कारण काही अचानक काल ठरलं तारीख आणि वेळ, त्याच्यामुळे आमचे कार्यकर्ते आज आले, काही तिकडे पदाधिकारी आमचे जे आहेत, खास काल राहुल गांधीच्या सभेला पण आमचे कार्यकर्ते होते. सर आता पुढच्या काही कालावधीमध्ये प्रवेश करतील, याच्यामध्ये पार्श्वभूमी काही नाही. आता लोकसभेमध्ये प्रचार करणारे विधानसभेला आमचे 4 जागा रिझर्व आहे, जिथं कुठे विधानसभेला संधी मिळेल तिथं लढू, किंवा पक्षाची जबाबदारी देईल ते निघू, असं काही कोणाच्या पक्षात कोणाच्या जागा पडवण्याचा माझा काही प्रश्न नाही आहे. शहादा विधानसभेचा आता आमदार होतो मागे, तिथल्या आमदारांचे माझे चांगले संबंध आहे, त्याच्यामुळे तो काही विषय नाही. पक्षाची जबाबदारी देईल, आता बरेच जागा आहेत, 4 जागा रिझर्व होतात.